श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, सत्ताधारांचा विद्यार्थ्यांना फटका, 11वी प्रवेशांची बोंब, शिक्षणमंत्री नसल्याने प्रक्रियेला विलंब, विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले. तर या विषयावर मी तुम्हाला आज पूर्ण माहिती सांगणार आहे की 11वी प्रवेशाची बोंब कशी झालेली आहे, तसेच राज्य सरकार जे बदलाव झालेले आहे त्याचा काय परिणाम विद्यार्थ्यांना होणार आहे, त्याची अधिकृत सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या सर्व अपडेट्ससाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनो, जी काही अपडेट असेल शैक्षणिक अपडेट, ते तुम्हाला सर्वप्रथम ही नाना फाउंडेशन इंस्टाग्राम या अकाउंटवर भेटेल. तर याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे, तर फटाफट फॉलो करा लिंकला, त्याची सर्व तुम्हाला शैक्षणिक अपडेट्स वेळोवेळी इथे भेटतील. इथे बघा, तुम्हाला दिसत असेल आजची देखील बातमी मी टाकलेली आहे, 11वीच्या कुठे जागा वाढलेल्या आहेत, रिझल्ट आज भेटणार आहे तुम्हाला, हे सर्वांना माहिती आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आज रिझल्ट देखील तुम्ही घेऊन या आणि LC देखील सोबत बघा. तर बघा काय बातमी आहे ती आपण बघूयात. तर बघा, राज्य सरकार हे बदललेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता शिक्षण मंत्री हे नसल्याने प्रक्रियेला विलंब होत आहे. तर तुम्हाला ओव्हरऑल सर्व बातमी ही सांगणारे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघता बघता 1 सेकंड लागतो लाईक करा. नक्की पार्ट 2 फॉर्म कधी सुरू होणार याच्यावर पण मी तुम्हाला चर्चा करणार आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेत चांगलं यश मिळावे, त्याचप्रमाणे त्याला 11वी प्रवेशात चांगला प्रवेश भेटावे ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता तुम्हाला माहिती आहे रिझल्ट लागून भरपूर दिवस झालेले आहेत. पार्ट 1 हा 11वीचा फॉर्म भरलेला आहे, तरी पण आणखीन पार्ट 2 भरलेला नाही आहे. त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रियेचं पुढचं जे वेळापत्रक असतं, इथे तुम्हाला दिसतं असेल वेळापत्रक राऊंड असतात, 0 फेरी, नियमित फेरी, विशेष फेरी आणि अतिरिक्त विशेष फेरी, असे 5 प्रकारचे राऊंड आहेत. त्यात नियमित फेरीमध्ये 3 म्हणजे टोटल हे तुम्हाला 3, 4, 5, 6 राऊंड होतील. परंतु वेळापत्रक आणखीन डिक्लेअर का नाही झालेलं, याचं कारण काय आहे किंवा आता नवीन सरकार आलेलं आहे याचा परिणाम काय आहे, तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल इथं काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला महत्त्वाचे सांगतो आहे. यावर्षी केवळ राज्य मंडळाने 10वीचे निकाल जाहीर केलेले आहेत, अन्य CBSE आणि ICAO अन्य केंद्रीय मंडळाचे निकाल जाहीर झालेले नाहीत. म्हणजे हे एक कारण आहे, CBSE आणि ICAOचं एक कारण आहे की त्यांचा निकाल नसल्यामुळे हा प्रवेश प्रक्रिया उशिरा होत आहे, हे पण एक कारण आहे. त्यानंतर 11वी प्रवेश याबाबत मग तोडगा काढण्यात आला होता, त्यामुळे माननीय जे आपले मुख्यमंत्री होते उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे असा प्रस्ताव गेला होता की 10% जागा राखीव ठेवून पुढील प्रवेश प्रक्रिया ही सुरू करण्यात यावी. परंतु तो निर्णय घेण्याच्या आधीच राज्य सरकार हे बदललं, तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत. तर आता त्याच्यामध्ये एक मंत्रिमंडळाची बैठक होणार, मंत्रिमंडळ आणखीन स्थापन झालेलं नाही, खाते वाटप झालेले नाहीत. ज्यावेळेस खाते वाटप होईल त्याच्यावेळेस शिक्षण खाते हे कोणाकडे येईल ते माहीत नाही आपल्याला. त्यानंतर मग तो शिक्षण खातं आल्यानंतर ते पदभार सांभाळतील आणि त्यानंतर याच्या विश्लेषित माहिती घेतील आणि त्यानंतर निर्णय घेतील. मग आता याच्यावर भरपूर वेळ लागण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच याचा थोडासा फटका बसलेला आहे. परंतु मागचे जे सरकार होतं त्यांनी माननीय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या गोष्टींना अनुसरून परीक्षा घेतल्या होत्या की पुढील प्रवेश प्रक्रिया ही लवकरात लवकर व्हावी, परंतु तसं काही होत नसल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे. या अर्थी जर परीक्षा उशिरा घेतल्या असते तरी चाललं असतं, मुलांना अभ्यास करायला वेळ भेटला असता. आता मुलांवर खरंच एक प्रकारे कुठे ना कुठे त्यांचा वेळ हा वाया जातो आहे. पुढच्या प्रवेश प्रक्रिया कधी होतील माहीत नाही आहे, त्यानंतर प्रवेश झाले की लगेच परीक्षा येईल आणि परीक्षेमध्ये मग ते मुलं कसे सामोरे जातील, कारण कॉलेज सुरू झाले नसल्यामुळे त्या मुलांना अभ्यास वगैरे काही माहीत नसणार. कॉमर्स घेतला असेल, सायन्स घेणार आहेत, पुढे त्यांना कसं, म्हणजे एका महिन्यात साधारणतः लगेच चाचणी परीक्षा आणि सामाई परीक्षा होईल. दिवाळीच्या आधी सामाई परीक्षा घ्यावी लागते, म्हणजेच फर्स्ट सेमिस्टर. मग ह्या मुलांचा अभ्यास कसा होईल काय माहिती नाही आहे, कारण आता सर्व अंधारातच प्रक्रिया चालू आहे. शिक्षण मंत्री नाही आहेत आणखीन, कारण मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाही आहे. तर आता तरी पण या बाबतीत सर्व विचारपूस झालेली आहे. तर याच्यामध्ये 11वी प्रवेशाचे पुढील वेळापत्रक 4 दिवसात येईल हे बघा. याबाबत राज्याचे माध्यमिक शिक्षण मंडळ संचालक महेश पालकर यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कॉलेजेस जे आहेत, यावर्षी जे काही नवीन कॉलेजेस अपडेट झालेले आहेत,
त्याच्यामध्ये भिवंडी असेल, पनवेल, वसई यांच्यामुळे जागा वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची माहिती अपडेट व्हायला देखील वेळ लागतो आहे. तर हे काही तीन कारणं आहेत, सत्तांतर असेल, त्यानंतर CBSE ICA निकाल असेल, कॉलेज वाढवलेले, हे तीन कारणं. त्यानंतर तर त्यांनी काय सांगितलं बघा, जे महेश पालकर आहेत लक, त्यांनी सांगितलं की येत्या 4 दिवसात हा वेळापत्रक जाहीर होईल. मागच्या वेळेस देखील आपल्याला तसं सांगितलेलं, परंतु काही अद्याप आपल्याकडे कुठलीही माहिती आली नाही आहे. तर बघूयात. तरी तुम्हाला आज सगळ्यांना रिझल्ट घ्यायचा आहे आणि रिझल्ट घेताना वगैरे काळजी बाळगा. रिझल्ट आणि LC घेताना एकच की दोन्ही याच्यावर तुमचं नाव हे समान असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर व्यवस्थित तुम्ही रिझल्ट आणि LC घेताना चेक करा, नावाचा गोळ पुढे भरपूर होतो. तर अशा प्रकारची अपडेट होती मुलांनो. कशी वाटली नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करत चला. तसेच इंस्टाग्रामला देखील वेळोवेळी अपडेटसाठी फॉलो करा. इंस्टाग्रामला फॉलो करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 11वीत चांगला प्रवेश भेटावा ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. नाना फाउंडेशन इंस्टाग्रामला फॉलो करा, सर्व अपडेट तुम्हाला इथे भेटत आहेत. हे बघा, ही बातमी आजची देखील तुम्हाला इथे वाचायला भेटेल. व्यवस्थित वाचा ती. आणि आता जोपर्यंत मंत्रिमंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना थोडासा त्रासच होणार आहे. परत भेटूयात नवीन अपडेट्ससोबत पुढील व्हिडिओत. याआधी तुमचा दिवस शुभ जाओ. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.